शिरोडा येथील गुरुवर्य अवि बावडेकर व बाम गोगटे कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय 43व्या विज्ञान प्रदर्शनाची गुरुवारी उत्साहात सांगता झाली. यावेळी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, विद्या प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य पुणे, राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर, गुरुवर्य वि स खांडेकर विद्या प्रतिष्ठान तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या आयोजित करण्यात आलेल्या या 43व्या विज्ञान प्रदर्शनाचा सांगता समारंभ व पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती यशवंत परब, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निकिता परब, पंचायत समिती सदस्य मंगेश कामत, रघुवीर मंत्री, संस्थेचे उपाध्यक्ष श्री ओटवणेकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, रवी पेडणेकर, श्रीमती महाले, मुख्याध्यापिका चव्हाण, अमित गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. वि स खांडेकर यांचे साहित्य व डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे विज्ञान याचा एकत्रित संगम व्हावा या उद्देशाने हे विज्ञान प्रदर्शन या शिरोडा गावात आयोजन करण्यात आले. यशस्वी जीवनासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान, साहित्य व आपली संस्कृती जपावी असे यावेळी सभापती प्रितेश राऊळ यांनी सांगितले. सर्वच विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या चांगल्या प्रतिकृती आपल्या डोक्याने आणि शिक्षकांच्या मदतीने खूप चांगल्या प्रकारे इथे साकारल्या आणि माझ्या तालुक्यातील, माझ्या जिल्ह्यातील यांना या आगळंवेगळं प्रदर्शन मला सुद्धा स्वतःला बघायला मिळत. कारण खूप वर्षापूर्वी आम्ही त्यावेळी हायस्कूल विज्ञान प्रदर्शनाला गेलेलो होतो आणि आज खूप वर्षानंतर मी शिक्षण सभापती नंतर आज पहिल्यांदाच मला चांगलं असं विज्ञान प्रदर्शन आज बघायला मिळालं. आणि हे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी भरावीचा एकच उद्देश होता की हा माझा मतदारसंघ आहे आणि जिल्हा परिषद शिक्षण सभापती असताना एक साहित्य आणि विज्ञान याचा एक संगम पर्व या दृष्टीने म्हणजे वि स खांडेकर सर आणि अब्दुल कलामचं आपलं विज्ञान प्रदर्शन असं साहित्यिक आणि विज्ञान याचा एकत्र संगम कुठेतरी व्हावा, एकत्र त्यावरती चर्चा व्हावी आणि जसे ज्येष्ठ साहित्यिक घडावे आणि विज्ञानिक घडावे आणि ते माझ्या शिरड्यातून घडावे असं मला वाटत होतं. ही माझी संकल्पना आमचे आदरणीय शिक्षणाधिकारी यांच्यासमोर मी बोलून दाखवू आणि त्याला चांगला प्रतिसाद शिक्षण विभागाने दिला. त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा आदरणीय रेश्मा सावंत मॅडम, सर्व सभापती आणि माझ्या जिल्हा परिषदचे सर्व आदरणीय सदस्यांनी त्यांना मला भरभर, त्यामुळे आज या ठिकाणी शिरोडा गावामध्ये आम्ही प्रदर्शन घेऊ शकलो. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात आपल्या प्रतिकृतींचं उत्कृष्ट सादरीकरण करून याचे कोणकोणते उपयोग आहेत हे सांगत या विज्ञान प्रदर्शनाला योग्य सन्मान मिळवून दिला असल्याचे गौरवोद्गार यावेळी पंचायत समिती सभापती यशवंत परब यांनी काढले. आज बरोबर या ठिकाणी सर्व मान्यवरांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे आणि या मार्गदर्शनातून आपल्याला या विज्ञानाची कास करून एका वेगळ्या दिशेकडे जाण्याचा मार्ग आपण झेपावतो आणि त्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये या प्रदर्शनामध्ये सर्व आपल्या आठही तालुक्यामधील सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी जो भाग घेतला आणि त्या माध्यमातून आपलं प्रतिकृतीचं सादरीकरण या ठिकाणी योग्य पद्धतीने केलं, त्या दिवशी उद्घाटन प्रसंगी आम्ही सर्व मान्यवरांनी या प्रदर्शनाची माहिती घेऊन व चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन मुलांनी व शिक्षकांनी या ठिकाणी करून दाखवलं आणि खरोखर या मुलांचं व शिक्षकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण या मुलांनी जे प्रेझेंटेशन करत होती ते चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन करून कसं त्यांनी आत्मसात केलेलं हे प्रेझेंटेशन आहे आणि त्यांनी आपलं सादरीकरण करत असताना सुद्धा आपण कोणकोणत्या प्रकारचा त्याचा उपयोग होऊ शकतो, दुरुपयोग होऊ शकतो या सर्व वस्तूंचं त्यांनी चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन करून आपण जे गुणकौशल्य असतात ते त्याला कस लावण्याचं काम या माध्यमातून दिसून येतं. मी कुठेतरी सुविचार वाचलाय की तारे आणि ग्रह जर आपलं नशीब घडवत असतील तर आपल्या ताकदीचा आणि बुद्धीचा काय उपयोग. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, या ठिकाणी जर आम्ही त्या स्पर्धेचं नियोजन करतो त्यामागे मौन मुख्य उद्देश म्हणजे तुमच्या बुद्धीला चालना देणे हा असतो. बुद्धीला चालना देणं म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगेन. आपल्याकडे हत्यारं असतात पण त्या हत्याराला जर आपण
धार नाही लावली तर त्या हत्याराचा काही उपयोग नसतो आणि त्या हत्याराची आपल्याला किंमत कळत नाही. मुलांनो, आपल्यामध्ये चांगले सुप्त गुण असे दडलेले आहेत, त्या शिक्षकांनी त्या मुलांची गुण चांगले गुण ओळखून त्यांना चालना द्यावी म्हणजे हत्याराला धार लावण्यासारखंच आहे. एक मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगेन, ही स्पर्धा नाहीये. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या तुमच्या बुद्धीला चालना देण्याचा प्रयत्न आहे. तरी मुद्दाम पण तुम्हाला एक सांगेन की या स्पर्धेमध्ये निश्चित मी एक तुम्हाला सांगू शकतो, आपले परीक्षक असतील ते तुमचा रिझल्ट जाहीर करतीलच, पण एक मंगेश कामत पंचायत समिती सदस्य म्हणून तुम्हाला मी एक सांगेन, मी सर्व तुमचे प्रयोग या ठिकाणी बघलेले, मला सुंदर आवडले, म्हणून तुम्हाला एक सांगतो की या स्पर्धेमध्ये निश्चित मी तुम्हाला सांगू शकेन की हार ही नाही आहे, प्रत्येकाची जीत आहे. अपयश हे नाही आहे, यशच आहे. कारण या स्पर्धेत अपयश नसतं. तुम्हाला एकच सांगेन की आज स्पर्धेमध्ये जे जिंकतील ते राज्यस्तरावरती जातील. तसेच यावेळी मालवणच्या यादव यांनी जिथे विज्ञान तिथे अध्यात्माला विसरून चालणार नाही हे पटवून सांगत कोकणातील पारंपरिक पद्धत मालवणी भाषेत गाराणे घालून या विज्ञान प्रदर्शनाचे कौतुक केलं व पारंपरिक वाद्य ढोल वाजवून उपस्थितांची मने जिंकली. तिथे अध्यात्म असायला पाहिजे. हा जो परिसर आहे तो आध्यात्मिक परिसर आहे. वेतोबाची या जवळ कृपा आहे आणि म्हणून ते अर्जव आहे. त्या वेतोबाकडे, माझ्या मालवणच्या श्रीदेव रामेश्वराकडे आणि इथली शिरोड्याची माऊली तिच्याकडे की जो आमचा विज्ञानाचा जागर आहे तो जागर राज्यस्तरापर्यंत जाऊ दे, अगदी नॅशनल पर्यंत जाऊ दे आणि माझ्या जिल्ह्याचं नाव कुठेतरी नावारूपाला येऊ दे. आहेच, पण अगदी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने ठरवू दे. म्हणून एक कला आणि एक जागर मी तुमच्या समोर सादर करणार आहे. ते पाहुण्याने देवी महाराजा, आज या शिरोड्याचा 43वा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरला महाराजा. कुडाळ येथील विद्यार्थी अक्षय शिरसाट यांनी विज्ञान प्रदर्शनातील आपले उत्कृष्ट अनुभव सांगत आपल्या भाषा शैलीने उपस्थितांच्या मनात घर केलं. यानंतर विज्ञान प्रदर्शनातील विविध गटातील एकूण 39 यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आलं. या विज्ञान प्रदर्शनातून निवडण्यात आलेल्या प्रतिकृती राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. शिरोड्याला मी इथे आल्यावर माझ्या लक्षात आलं की विस खांडेकरांचे इथे एक्झिबिशन आहे, तिथे पण असं प्रदर्शन लावलं आहे आणि मिठागराचं सत्याग्रह इथेच झाला होता. म्हणजे विज्ञान इथेच भरलं तरी चालेल, पण या एक्झिबिशनच्या कारणामुळे आपल्याला वि स खांडेकर आणि गांधीजींचं जे ॲक्च्युअल काय आहे इथे घडलं ते आपल्याला बघायला मिळालं. सर, आता मी पार्टिसिपेंट्सना शुभेच्छा देतो, कारण त्यांनी मस्त एक चांगलं प्रेझेंटेशन केलं आणि नवीन शोध लावलाय आणि काहीतरी करण्याचं असं त्यांचं प्रयत्न दिसतो आहे. असं तुमचं मॉडेल 70 रुपयाचं 100 रुपयाचं असो, पण म्हणतात ना इफ यू चेंज नथिंग विल चेंज, पण हा चेंज इथून इथे
इथे होत आहे आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची जी रेप्युटेशन आहे ती राखली गेलेली आहे. आणि सगळ्यात प्रथम तर मी शाळेचं धन्यवाद देतो शाळेला, एकदम मस्त अरेंजमेंट आहे.